स्पेशल खजूर ज्यूस, बासुंदी, फालुदा, मस्तानी, लस्सी व फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण अफजान फालुदा अँड मस्तानी, पेटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापुरात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, मोर्चा काढल्या प्रकरणी 9 जणांवर गुन्हे दाखल, याची अधिक माहिती अशी। मोर्चास परवानगी नाकारण्यात आलेली असताना तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंद्रशेखर भीमराव उघडे वय वर्ष 42 राहणार बुधवारपेठ, बलभीम विठ्ठल कांबळे वय वर्ष 42 राहणार राहुलनगर, राहुल मारुती सर्वगोड वय वर्ष 42 राहणार मोदी हुडकोनगर, राहुल महादेव तळभंडारे वय वर्ष 38 राहणार मिलिंदनगर, मीनास महेबूब शेख वय वर्ष 42 राहणार प्रभाकर महाराज मंदिराजवळ, सिलवंत उर्फ करण तात्याराव कोळे वय वर्ष 36 राहणार सम्राट चौक, कीर्तिपाल जीवन वाघमारे वय वर्ष 32, शार्दूल तुकाराम साबळे वय वर्ष 33, रामदास अभिमन्यू वाघमारे वय वर्ष 38 राहणार बुधवारपेठ यांच्या विरुद्ध सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बहुजन समाज पक्षातर्फे पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून पूनम गेट समोर ओबीसी आरक्षण पूर्वता करावे, झोपडपट्टी धारकांना हक्काचे 500 चौरस फुटाच्यावर मिळावे या मागणीकरिता आंदोलन करण्यात आलं, परंतु या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली होती। या प्रकरणी पोलीस हवालदार अजित सिंह देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात सुरू झाला आहे अफजान फालुदा अँड मस्तानी। आमच्या इथे मिळेल स्पेशल ज्यूस आयटम, त्यामध्ये खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, फालुदा तसेच मस्तानी, फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, आईस्क्रीम मध्ये कुल्फी, कोन आईस्क्रीम, फॅमिली पॅक आईस्क्रीम व सर्व प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स उपलब्ध फक्त आणि फक्त अफजान फालुदा अँड मस्तानी मध्ये। खास फॅमिली साठी ज्यूस पिण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। झोमॅटो स्विगी वर घर बसल्या आपला मनपसंद ज्यूस आयटम ऑर्डर करा। या पहा आणि या अफजान फालुदा अँड मस्तानीला भेट द्या। अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर।